गुन्हेगारी जगतावर करडी नजर ठेवणाऱ्या गुन्हे पोलीस टाइम्स या दैनिकाच्या सातारा जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते झालं. समाजातील गुन्हेगारी पोलीस टाइम्सच्या माध्यमातून समाजासमोर उघड व्हावी अशी अपेक्षा सातारा पोलीस अधीक्षकांनी दीपप्रज्वलनावेळी व्यक्त केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी सरव्यवस्थापक सचिन बर्के, कार्यकारी व्यवस्थापक चंद्रकांत पवार आदींच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत झालं. याप्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी गुन्हेगारी वृत्तास समतोल न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी ऑफिसमध्ये आले, माझ्याकडे मानस व्यक्त केला. आमचं काम आहे फक्त त्यांना एक सपोर्ट करणं, एक आधार देणं. त्यांना म्हटलं की तुम्ही चालू करायची तुमची इच्छा असेल तुम्ही करू शकता, आमचा तुम्हाला सपोर्ट हा कधीही राहील. फक्त मला वाटतं एक दिवस आमची चर्चा झाली आणि त्यांनी अगदी मनाशी कुणकाट बांधले आणि चालू करायचं ठरवलं. मला वाटतं त्यांना 15 दिवस झाले असतील. सर्व जो त्याच्यातलं काय मजकूर असेल तो सर्व बऱ्यापैकी आमच्याशी रिलेटेड असणार आहे, त्यामुळं आमचं एक नैतिक कर्तव्य आहे की ह्या टीमला सपोर्ट करणं. तसे मी त्यांना ग्वाही पण दिली, परत स्टेजवरून देखील सांगतो की आमची टीम सातारा पोलीस दल आपल्याला नक्कीच मनापासून सपोर्ट करेल. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे, मुंबई साईडलाच होतं पण त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपला जिल्हा घेण्याचं ठरवलं. चांगलं पाऊल उचललं आहे. छोट्या मोठ्या घटना सगळ्या मुख्य पेपरमध्ये जरी कव्हर होत नसल्या तरी अशा छोट्या पेपरमधून का होईना, पण त्या सर्व स्टोरीज फक्त मला असं वाटतं की मी इथं मनापासून सांगेल की सर्व पेपर हे फक्त एक बाजू मांडतात किंवा दुसरी बाजू मांडायची त्यांच्याकडनं राहून जाते. तर गुन्हे पोलीस टाईमांनी आम्हाला न्याय द्यावा आणि दोन्ही बाजू मांडाव्यात तर आरोपी आमच्यावर खुश राहतील अशातला भाग नाही. त्याच्यामुळे फक्त फिर्यादी आणि फिर्यादीमध्ये जे जे आरोपी आहेत तेवढी जनता आमच्यावर नाराज असते आणि माऊथ पब्लिक सिटी अशी करत असते की पोलिसांनी अशी कारवाई केली, पोलिसांनी तशी कारवाई केली. कारवाई आम्ही करतच असतो कारण की आमचं कामच आहे ते, कारण की आम्हाला काम थांबून जमणार नाहीतर मग समाजात अनागोंदी माझी. तर आमचं काम करताना हे जर समजा लोकशाहीचा आधार आहे, त्यांनी जर ते व्यवस्थित मांडलं तर लोकांपर्यंत आम्ही करत असलेली कामं पण पोचतील, आमची बाजू पण समोर येईल. त्यामुळं पोलिसांविषयी असलेला जो गैरसमज असेल किंवा अजून मनात असंख्य गोष्टी असतील त्या समोर येण्यास मदत होईल. बऱ्याचशा स्टोरीज अशा असतात की ह्या फक्त वरवर, कारण पेपरला पण लिमिटेशन असते, कुठलेही मोठे पेपर असतील, किती मोठे पेपर असू देत, किती 10 पानांचे असू देत, 12 पानांचे असतात, प्रत्येकाचं लिमिटेशन आहे, पर्सेंटेज ठरलेलं असतं की कोणी कशाला किती हे द्यावं. वाईट संगतीमुळे तरुणाई गुन्हेगारी क्षेत्रात ओढली जाते, त्यामुळे चांगली संगत आणि चांगला समाज राहण्यासाठी गुन्हेगारीवरही वचक राहिला पाहिजे. सातारा शहरातून भविष्यात स्वतंत्र गुन्हे पोलीस टाइम्सची आवृत्ती काढली जाईल असा विश्वास मुख्य संपादक अशोक इंगवले यांनी व्यक्त केला. 4.5 वर्ष पवार साहेब मुंबई पोलीस कमिशनर ऑफिसला MSCIT हा विषय तुम्हाला कंपल्सरी होता आणि त्याचा ट्रेनिंगचा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे होता, त्यामुळे 4.5 वर्ष पोलीस आणि पोलिसांमध्ये असलेला व्यक्ती किंवा माणूस यांना खूप जवळून बघण्याची संधी मिळाली. आणि ते करत असताना गुन्ह्याचा शोध करताना किंवा जे काही गुन्हेगारी गुन्हे घडत होते त्याच्यावर जे कर्तव्य बजावताना त्यांना येणाऱ्या अडचणी किंवा राजकीय लोकांकडनं काही दबावतंत्र हे डोळ्याने मी स्वतः 4.5 वर्षात पाहत आलो होतो. तर हे सर्व पाहत असताना असं कुठेतरी वाटवतो की आपण पोलिसांनी जसं मगाशी आपण बोलला की पोलीस कर्मचारी किंवा पोलीस जे आहेत पदाधिकारी ते भरपूर काही कार्य करत असतात पण ह्याची थोडक्यात आपण बोलायला गेलो तर मार्केटिंग होत नाही. नाशिक इतर ठिकाणी काम करत असताना सुद्धा आज सातारा जिथे माझं मूळ गाव मी सातारकर आहे, कराडजवळ माझं गाव आहे रिसोड म्हणून, आणि हे असताना साताऱ्यामध्ये आपण आज पदार्पण करत आहोत. पोलिसांनी केलेले शौर्य ह्या दोन गोष्टी आपण छापल्या जातात आणि ह्या माध्यमातून लोकांना विशेष जनजागृतीचं काम केलं जातं. मगाशी पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की
महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचे विशेष नंबर किंवा अजून काही जी माहिती आहे किंवा 100 नंबर ही लोकांना जनजागृती लोकांना माहीत असल्यामुळे त्यांच्यावरती पोहोचवायचं काम गुन्हे पोलिसांच्या माध्यमातून नक्कीच होईल. पण त्याच्यापुढेही आम्ही एक पाऊल असं टाकलेलं आहे की आता तरुणाईमध्ये ऑनलाईन क्राईम करण्याचा रेशो वाढलेला आहे. पूर्वी काय होता की हत्यारं घेऊन क्राईम केला जात होता, पण आता ते दिवस राहिलेले नाही आहेत. आता सुशिक्षित गुन्हेगारांची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्यासाठी गुन्हे कायदा आणि गुन्हे सायबर गुन्हे व सायबर कायदा ह्या नावाचा आम्ही एक चार्ट असं पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक पोलीस स्टेशनला तसेच सरकारी कार्यालय आणि स्पेशली जे काही कॉलेजेस आहेत 12वीपासून ते 15वीपर्यंत तर अशा डिग्री कॉलेजला आपण तरुणाईला गुन्ह्याविषयी गुन्ह्यांच्या संदर्भात जनजागृती अभियान राबवत आहोत आणि ज्या माध्यमातून की तुम्ही कळत न कळत ऑनलाईन तुम्ही काहीतरी गोष्टी करता आणि त्यांचा मुलगा चुकीच्या संगतीमुळे किती मोठ्या गुन्ह्यामध्ये अडकतो आणि आपल्या आयुष्याची पूर्ण विल्हेवाट लावतो. तर अशी ही तरुणाई आता येताना पण काही गोष्टी म्हणजे असे नंबर ऑफ केसेस आपल्याला येत असतात जसे पोलीस डिपार्टमेंटला केसेस येतात त्याच प्रकारचे काही केसेस वार्ताहरांकडे पण येत असतात. आपल्या डिपार्टमेंटला एसएस ब्रँच आहे समाजसेवा शाखा जे घरगुती गुन्हे किंवा नवरा बायकोची आपसातले जे काही वादविवाद असतात याच्यावर काउन्सिलिंगचं काम केलं जातं. तर त्या टाईपच्या गोष्टी या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपणही करतो. आपण सातारासाठी एक स्पेशल पुरवणी चालू करू इच्छितो. आता आज आपलं उद्घाटन झालेलंच आहे मान्यवरांच्या हस्ते, तर एक स्पेशल पुरवणी आणि जसेही ते आपल्या जिल्हा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पूर्ण साताऱ्यात प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावामध्ये जर आपली वाचक सभासद नोंदणी जर झाली तर साताऱ्याचं आपण स्पेशल इथूनच एक पुरवणी म्हणण्यापेक्षा इथूनच सातारा स्पेशल एक वेगळा आपण न्यूजपेपर इथून सगळे सबस्क्राईब करू. तसंच ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत तर तिथे आपण एक लोक दिवाळीला भरपूर काही दिवाळीदारा मध्ये पत्रकारीच्या माध्यमातून जे पत्रकार आहेत किंवा जे पत्रकारिता करू इच्छितात त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स इथे चालू करणार आहोत की त्यांना पूर्णपणे पत्रकारिता काय आहे हे माहीत होणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला इच्छा आहे आपण काम करणार आहोत पण त्या काम करताना अर्धवरचं नॉलेज असेल त्यातून काही गुन्हेसुद्धा घडण्याची शक्यता असते. तर ते न होता की एक्झॅक्ट पत्रकारिता काय आहे यासाठी आपण पत्रकारिता कोर्ससुद्धा पवारसाहेबांनी इथे सुरुवात करतो. तर थोड्या वेळातच दोन शब्द बोलतो. सातारा जिल्ह्याचे व्यवस्थापन कमिटीचे आभार आणि आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि सातारा जिल्ह्यामध्ये गुन्हे पोलीस स्टॅम्पची शाखा चालू करून आपण सर्व गुन्हे पोलीस स्टॅम्प गावात आणि घराघरात पोहोचवाल अशी आशा बघतो. आपल्या पुढील कारकिर्दीस माझ्याकडनं शुभेच्छा. सर्व सातारकरांचं स्वागत. धन्यवाद. विविध गुन्ह्यांसोबतच सायबर गुन्हेही समाजात वाढत आहेत. याबाबत कायद्याचे ज्ञान समाजात वाढणे काळाची गरज आहे.